ब्रह्मांडामध्ये अत्यंत जीवाला हळहळ पोचवणारी घटना घडली. त्या घटनेमध्ये काही लोक एका खाजगी बोटीमध्ये बसून गावातून जात असताना त्यांची दुर्घटना घडली. त्याच्यामध्ये 12 लोकांचे मृतदेह सापडले, 8 लोक बेपत्ता आहेत आणि 2 लोक जखमी आहेत, अशी आकडेवारी आतापर्यंत आलेली आहे. महाराष्ट्राचं आराध्य दैवत श्री विठ्ठल, श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान समितीच्या वतीनं आम्ही आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांशी चर्चा केल्यानंतर आणि आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या परवानगीनंतर आम्ही सगळे जे ह्या घटनेमध्ये दगावलेले आहेत अशा सगळ्या लोकांना, त्यांच्या कुटुंबांना समितीच्या वतीनं 2 लाख रुपयाची आम्ही मदत करणार आहोत. जे जखमी लोक आहेत त्यांचे 2 अशी संख्या आम्हाला आत्तापर्यंत कळते, त्यांना 1 लाख रुपयाची आपण मदत करणार आहोत. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं ह्या लोक ज्या लोकांची दुर्घटना झाली आहे ह्या लोकांना दिलासा देण्याच्या बाबतीमध्ये, त्यांच्या कुटुंबांना दिलासा देण्याच्या बाबतीमध्ये आमची भूमिका आहे. त्याबरोबर आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आदरणीय महसूल मंत्री चंद्रकांत दादांशी चर्चा केल्यानंतर महाराष्ट्रामधले जे असे गाव आहेत जिथं सगळ्यात जास्त पूर परिस्थितीचा फटका बसलाय अशा गावांच्या पुनरुभारणीमध्ये आम्ही सहकार्य करायची भूमिका घ्यायला हवी असं दोन्ही नेत्यांनी सांगितल्यानंतर 5 गावांमध्ये आपण प्रत्येकी 5 लाख अशाप्रमाणे पुनरुभारणीसाठीचं बजेट केलेलं आहे. म्हणजे 5 गावं त्यांना 5 लाखाप्रमाणे असं 25 लाखाची आम्ही तरतूद केलेली आहे. तरी देखील एखाद्या निवडलेल्या गावामध्ये जास्त हानी पोचली असेल किंवा आणखीन पैसे लागणार असतील तर त्याची सुद्धा तरतूद ही विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती करेल.